दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक शहरात एक अनोखा प्रकार समोर आला आहे। द्वारका व मुंबई नाका सर्कलच्या मधोमध असलेल्या कोर्ट यार्ड हॉटेलने चक्क राष्ट्रीय महामार्गाचा वापर स्वतःची व्यक्तिगत मिळकत समजून वाहन पार्किंगसाठी सुरू केलाय। हा सर्व प्रकार दक्ष न्यूज व सुदर्शन न्यूजने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे। कोर्ट यार्डचे कामगार स्वतः त्यांच्या हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या गाड्या नॅशनल हायवेवर बिंदास्तपणे 1 किलोमीटर अंतरापर्यंत पार्क करीत आहेत। तसेच सर्व्हिस रोड पण पूर्णपणे पार्किंगसाठी वापर करीत आहेत। तसेच त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाची कोणतीही परवानगी न घेता नॅशनल हायवेवर स्वतःच अतिक्रमण करून तेथे फुटपाथ तयार करून मुख्य हायवे रोड व सर्व्हिस रोड एकमेकास जोडले आहेत। या अनधिकृत पार्किंगमुळे येथे सायंकाळी व रात्री मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत असून यामुळे येथे अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। म्हणून राष्ट्रीय महामार्ग, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, महापालिकेचे आयुक्त तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ या गोष्टीची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी नाशिककरांकडून होत आहे। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।